सातारा जिल्ह्यातील 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील 86 संशयितांचे अहवाल बाधित। रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 86 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत। यामध्ये सातारा तालुक्यातील 23 बाधित, रविवार पेठ 2, संभाजीनगर 1, शाहूपुरी 1, शुक्रवार पेठ 1, करंजे पेठ 2, मोळाचावडा 1, सोनगिरवाडी 1, कृष्णनगर 2, किडगाव 1, देगाव 1, निनाम पाडळी 1, जळगाव 1, कारणवाडी 6, जाम 2 बाधित, कराड तालुक्यातील 5 बाधित, कराड 1, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 3 बाधित, पाटण तालुक्यातील तराळे येथील 2 बाधित, फलटण तालुक्यातील 14 बाधित, फलटण 1, पवारवाडी 1, जिंतीनाका 1, साखरवाडी 2, गुणवरे 1, होळ 2, मलटण 1, मुरुम 2, धुळदेव 1, सांगवी 1, वाठार निंबाळकर 1 बाधित, खटाव तालुक्यातील 11 बाधित, खटाव 1, पुसेगाव 4, कातर खटाव 2, बुरकवाडी 1, वडूस 2, विसापूर 1 बाधित, मान तालुक्यातील 8 बाधित, मलवडी 1, शेवरी 1, दहिवडी 1, गोंदोले बुद्रुक 1, मसवड 1, दिवड 1, गाटेवाडी 1, ढाकणी 1 बाधित, कोरेगाव तालुक्यातील वाटरा स्टेशन येथील 1 बाधित, जावली तालुक्यातील 2 बाधित, सोनगाव 1, ओझरे 1 बाधित, वाई तालुक्यातील 4 बाधित, वाई 1, जाम 1, भुईंच 1, बावधन 1 बाधित, खंडाळा तालुक्यातील 5 बाधित, भादे 1, लोणंद 1, शिरवळ 1, बावडा 2 बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 3 बाधित, महाबळेश्वर 1, मेटगुटाड 1, पाचगणी 1 बाधित व जिल्ह्यातील इतर 3 व बाहेरील जिल्ह्यातील 1 बाधित यांचा समावेश आहे। तसेच क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात कोरेगाव येथील चिमनगाव तालुका कोरेगाव येथील 74 वर्षीय महिला, शिरडोन तालुका कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये वारोशी तालुका जावले येथील 77 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात आजपर्यंत 2,67,462 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 53,577 बाधित आढळले आहेत, तर 50,177 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,771 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 1,629 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे।